नमस्कार, माझं नाव सुधीर जोगळेकर। आज मी आपल्याला गोष्ट सांगणार आहे स्पेशल गजेंद्रन। स्पेशल गजेंद्रनचा किस्सा आमच्या ऑफिसमध्ये होऊन गेल्यानंतर मला नीरज पांडे दिग्दर्शित हिंदी चित्रपट स्पेशल 26 स्पेशल 26 प्रकर्षाने आठवला। 19 मार्च 1987 रोजी मुंबईत ऑपेरा हाऊसजवळ जी चोरीची एक वास्तविक घटना घडली त्यातून स्पेशल 26 या चित्रपटाने स्फूर्ती घेतली। इन्कम टॅक्स ऑफिसरच्या वेशात 26 तरुण ऑफिसर्स एका रत्नांच्या पेढीवर छापा घालतात। या सर्वांच्या पाठचा सूत्रधार असतो तो अज्जू नावाचा एक बुद्धिमान चोर आणि त्याचे 3-4 साथीदार। सीबीआय किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून हे पॉलिस चोर दुकानांवर, ऑफिसेसवर आणि कधी कधी तर चक्क एका मिनिस्टरच्या घरावर सुद्धा रेट टाकतात आणि चोरी करून सुखरूप निसटून जातात। इतक्या चोऱ्या ते यशस्वीपणे करतात याचं एक कारण म्हणजे ते ज्यांच्यावर डाका घालतात किंवा रेट टाकतात ते लोक 2 नंबरचा धंदा करणारे असतात, त्यामुळे ते तक्रार करायला धजावत नाहीत। नेमका याच गोष्टीचा फायदा स्पेशल 26 मधले चोर उचलतात। माझ्या आजच्या या कहाणीत मी असंच एक आमच्या कंपनीतला अनुभव सांगणार आहे। चोरी हाजरी उद्देश यात नसला तरीही त्यात काहीतरी काळं बेरं होतं हे निश्चित, कसं ते तुम्हीच पहा। 2014 सालच्या जानेवारी महिन्यात एका सकाळी मी डिपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्यावर पाहिलं की माझा सहकारी रमण हा चष्मा घातलेल्या एका सभ्य गृहस्थाशी गप्पा मारतोय। दोघांच्याही हातात कॉफीचे कप होते। रमण कोणाला तरी कॉफी देतोय म्हणजे तो नक्कीच महत्वाचा मनुष्य असणार हे नक्की। काही मिनिटातच रमणने त्याला माझ्या केबिनमध्ये आणलं आणि ओळख करून दिली। त्याने कार्डसुद्धा दिलं, व्हिजिटिंग कार्ड। त्यावर लिहिलं होतं एस गजेंद्रन, अधिकारी, लेबर डिपार्टमेंट। तो म्हणाला की इन्स्पेक्शन करायला तो आमच्या डिपार्टमेंटमध्ये आलेला आहे। माझ्या सबंध करिअरमध्ये हे असं इन्स्पेक्शन कधी झालं नव्हतं लेबर मिनिस्ट्रीकडून, म्हणूनच ते आत्ता होतं ना, तो लगेच उत्तरला। मला असं वाटलं की वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून मी गजेंद्रनला घेऊन माझ्या वरिष्ठांकडे गेलो। माझ्या वरिष्ठांचं मत असं पडलं की त्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य द्या, ही अशा प्रकारची सरप्राईज इन्स्पेक्शन्स होत असतात, त्यामुळे त्याचा कॉपरेट करणं हे आपल्या कंपनीच्या हिताचं आहे। जेव्हा महाप्रबंधक या लेव्हलचा एक अधिकारी मला असं सांगतो तेव्हा त्याला पूर्ण सहकार्य करणं हे माझं कर्तव्यच होतं। मी आमच्या स्टाफला सांगितलं की त्याला हवी ती कागदपत्रं आपण देऊया। गजेंद्रनने 4th मजल्याच्या नूतनीकरणाच्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी मागितली आणि इतर काही कागदपत्रांबरोबर सर्व कॉन्ट्रॅक्टर्सची यादी मागितली जे आमच्या कंपनीची विविध कामं करतात। आमच्या स्टाफने लगेच कागदपत्र द्यायला सुरुवात केली। हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं गेलं। गजेंद्रनने आमच्या स्टाफला सांगितलं की ज्यांची ऑफिसेस 3 किलोमीटरच्या आत आहे त्या सगळ्यांना बोलवा, लांबचे आहे त्यांचं मी नंतर बघेन, मी त्या प्रत्येकाशी बोलणार आहे आणि मग पुढची कार्यवाही करेन। बघता बघता हाऊसकीपिंग स्टाफची एक अशी मोठी रांग तयार झाली। प्रत्येकाला प्रश्न विचारले जाऊ लागले, तुम्ही किती तास काम करता, तुमचा दैनंदिन पगार किती, कधी पेमेंट केलं जातं, हे आणि बरंच काही। आमचं डिपार्टमेंट म्हणजे रियालिटी शोचं एक थिएटर वाटू लागलं। गजेंद्रन एका टेबलावर जणू एखादा न्यायाधीश बसला असावा तसा बसला होता आणि एका पाठोपाठ एक हाऊसकीपिंग स्टाफ त्याच्यासमोरही प्रश्नांची उत्तरं देत आणि निघून जात। गजेंद्र सतत काहीतरी नोट्स काढत होता। सकाळी 11 ते 12 मी एक मीटिंग अटेंड करायला बाहेर गेलो होतो पण जेव्हा मी माझ्या डिपार्टमेंटला परत आलो तेव्हा हा शो अगदी जोरात चालू होता। आमचा जवळजवळ सगळा स्टाफ प्रेक्षकाच्या भूमिकेत होता। मी काही वेळ तिथं पाहिलं, काय चाललंय याचा अंदाज घेता प्रयत्न केला। काही जण तर त्या शोची चक्क मजासुद्धा घेत होते। मला थोडासा मत्सर किंवा विषाद वाटला। जे अटेन्शन मला नेहमी मिळायचं ते आज मिळत नव्हतं। माझ्या अस्तित्वाची कोणी दखलच घेत नव्हतं। माझा सहकारी रवी मला लगेच सांगायला आला, गजेंद्रन सांगतोय की 4th मजल्याच्या कॉन्ट्रॅक्टची
वर्क ऑर्डर लगेच द्यावी. ते एक मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं रिनॉव्हेशनचं. माझ्या लक्षात आलं की हा काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरच्या फाईल्सच मागतोय. मला थोडासा राग आला, कुठल्या अधिकारात तो ही अशी कागदपत्रं मागतोय? त्याने फक्त एक व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं, त्याबरोबर कुठलंही संमतीपत्र किंवा अधिकारपत्र नव्हतं जे त्याच्या अधिकाराची व्याप्ती आम्हाला समजावून सांगू शकेल. हळूहळू माझ्या रागाचा पारा चढू लागला. सर्वप्रथम मला हे सिद्ध करावं लागणार होतं की गजेंद्रन हा सरळ वागणारा अधिकारी नव्हता, त्याच्या वागणुकीत काहीतरी काळबेर होतं. पण ह्याचा पुरावा काय देणार माझ्या वरिष्ठांना? स्टाफला माहिती होतं की जोपर्यंत मी नम्र असतो ना तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का माझा आटा सटकला की ही नम्रता कुठल्या कुठे पळून जातो. मी पुन्हा एकदा GM साहेबांकडे गेलो आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. आम्ही दोघं लगेच कंपनीच्या डायरेक्टर साहेबांकडे सुद्धा गेलो आणि त्यांच्या कानावर घातलं की लेबर मिनिस्ट्रीतला एक अधिकारी कुठलीही पूर्वसूचना न देता आपली सगळी गोपनीय माहिती मागतोय आणि फोटोकॉपी करून मागतोय. त्यातही काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट्सवर त्याचं जास्त लक्ष आहे. डायरेक्टरना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी मला सांगितलं की तुला जे योग्य वाटेल ते कर, पण जर काही अडचण आली तर मला परत येऊन भेट. एक लक्षात ठेव, त्या अधिकाऱ्याशी बोलताना अतिशय सौम्य आणि मृदू आवाजात बोल. डायरेक्टर साहेबांच्या पहिल्या मधल्याच्या केबिनमधून 6व्या मधल्यावरच्या माझ्या केबिनमध्ये येईपर्यंत मी सतत हीच घोकंपट्टी करत होतो की गजेंद्रनशी सौम्य आणि मृदू आवाजात बोललं पाहिजे. मी अगदी लिफ्टमध्ये सुद्धा तशा बोलण्याची प्रॅक्टिस करू लागलो. लिफ्टमधल्या इतर सहप्रवाशांना आश्चर्य वाटायला लागलं की हा नेहमी ओळख दाखवणारा हसतमुख असणारा मनुष्य आज ह्याच्यात बदल कसा काय झाला? हा काय स्वतःला फार मोठा मनुष्य समजू लागलाय की काय? थांब थांब थांब, याची लायकी याला दाखवून दिली पाहिजे. मला खात्री आहे की त्या लोकांनी असेच काही निर्भत्सनायुक्त शब्द माझ्याविषयी उच्चारले असणार. पण एखाद्या ध्येयाने प्रेरित झाल्याप्रमाणे चालणाऱ्या आणि वागणाऱ्या मला बघून लोकांनी मला थांबवायचं किंवा काही बोलायचं टाळलं होतं. मी बरा आहे तोपर्यंत बरा आहे, पण एकदा का माझा फ्यूज गेला ना की मग काय होईल काही सांगता येणार नाही. मी केबिनमध्ये पोचलो आणि ज्या क्षणी डिपार्टमेंटमध्ये शिरलो त्या क्षणी माझी देहबोली बदलली. माझ्या डोक्यात ते शब्द घोळत होते, त्याच्याशी फार सौम्यपणे आणि मृदूपणे बोल. चित्रपटात नाही का अमिताभ बच्चन किंवा अर्नॉल्ड श्वेझनेगर यांसारखे प्रख्यात नायक जेव्हा आपला फाईट बॅक सुरू करतात तेव्हा अतिशय निश्चयी, शांत आणि सर्व परिस्थिती काबूत असल्याप्रमाणे वागतात, तसं दिसतात. हा माझा पण फाईट बॅक सुरू झाला होता. वेगळा फाईट बॅक, ॲडमिनिस्ट्रेशनमधला फाईट बॅक. डोळ्याच्या कोपऱ्यातून मी गजेंद्रनकडे हळूच पाहिलं. हाऊसकीपिंगमधल्या लोकांचीही मुलाखत घेण्यात तो गुंग होता. मी केबिनमध्ये गेल्यानंतर माझ्या स्टाफला हात बोलावलं आणि सगळ्यांना गजेंद्रनला हवी ती कागदपत्र दिल्याबद्दल आभार मानले आणि त्याच दमात पुढे सांगितलं की आता मात्र यापुढे त्याला सहकार्य करू नका, फक्त त्याच्याशी सौम्य आणि मृदू बोला. चहा पुरवत राहा, लंचला घेऊन जा, खेळ TV राजकारण काय हवं ते बोला, पण ऑफिसच्या कामाविषयी कमीत कमी. जेव्हा मला गजेंद्रमध्ये काही गडबड आहे हा संशय मी बोलून दाखवला त्याचबरोबर त्यांनाही कंठ फुटला. आम्हालाही तेच वाटतंय, पण तुम्ही सांगितलं पूर्णपणे सहकार्य करा, आम्ही केलं. हळूहळू गजेंद्रनला मिळणारं सहकार्य कमी होऊ लागलं आणि एका क्षणी तर त्याच्यासमोर कोणीही नव्हतं, तो एकटा टेबलावर बसला होता. 1:30 लंचला जेव्हा पोटलेकर आणि चंद्रा त्याला घेऊन UDP हॉटेलमध्ये गेलो तो नाही म्हणत होता, पण त्याला या दोघांनी कंपनी बाहेर घेऊन जायचा चंगच बांधला होता. लंच करून ते तिघं 2:30 परत आले. इथे एक्झिक्युटिव्ह लंच रूममध्ये मी गेलो होतो, तिथे बातमी पसरली की आमच्या डिपार्टमेंटवर कुठल्या तरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची रेड पडली. मला अनेक प्रकारचे सल्ले मिळाले, तुम्ही कशाला त्याशी बोलता, एखाद्या जुन्या जाणत्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवून घ्या, तो सांभाळून घेईल. काही जणांना ही उत्सुकता होती की मी कितपत गोठ्यात आलो आहे. जेव्हा त्यांना कळलं की काही कॉन्ट्रॅक्टर्सचं इन्स्पेक्शन चालू आहे तेव्हा त्यांची थोडीशी निराशा झाली. त्यांनी मला विचारलं की डायरेक्टली नसलं तरी अप्रत्यक्षरित्या तुमचा काही जबाबदारी किंवा संबंध असेलच की? मी म्हटलं होय ना, मी जबाबदार आहेच, पण ते तिथेच थांबत नाही. अप्रत्यक्षरित्या म्हणाल तर GM जबाबदार आहेत, डायरेक्टर साहेबसुद्धा जबाबदार आहेत. शिवाय आमच्या डिपार्टमेंटचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते लगेच इतर डिपार्टमेंट्सनाही जाणार आहेत. हे मी सांगितल्यावर आणि त्यांनी ते ऐकल्यावर हळूहळू थोडीशी पांगापांग सुरू झाली. प्रत्येकाला लक्षात आलं की त्याचं स्वतःचं स्थान पण धोक्यात आलं होतं. आत्ता लगेच किंवा थोडासा उशिराने,
मग मात्र सगळ्यांच्या बोलण्याचा सूर बदलला. काही मदत लागली तर जरूर आम्हाला सांगा बरं का. मी केबिनमध्ये परत आलो. 2:30 गजेंद्रन परत आला, पण यावेळेस त्याचं डिपार्टमेंटमध्ये अतिशय थंड स्वागत करण्यात आलं. त्याच्या टेबलावरची गर्दी नाहीशी झाली होती. काहीतरी वेगळंच घडते अशी त्याला कल्पना आली. तो सरळ माझ्या केबिनमध्ये आला. मी तयारच बसलो होतो. तुम्ही माझा शोध घेत होतात, पण मी माझ्या केबिनमध्ये तुमची वाट पाहत होतो. त्याने मला सांगितलं की अजूनही त्याला चौथ्या मजल्याच्या नूतनीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळालेले नाही आहेत. कृपया बसून घ्या. माझा आवाज अधिकच सौम्य केला, इतका की त्याला मी काय बोलतोय हेच कळेना. त्याने त्याचा कान माझ्या कानाजवळ आणला. मी सुद्धा माझा चेहरा त्याच्या कानाजवळ नेला आणि त्याला सांगितलं, प्लीज बसून घ्या. त्याच वेळेस आमच्या डिपार्टमेंटची अधिकारी रणजिता केबिनमध्ये आली. आमच्या चेहऱ्यांची जी पोझिशन होती ती बघता तिला कळेच ना काय चाललं आहे काय. माझा चेहरा त्याच्या कानाजवळ हे तिला कसं दिसलं असेल कोणास ठोक. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण अवघडून गेल्यामुळे ती काही बोलू शकली नाही आणि परत तिच्या जागेवर गेली. आता या सगळ्याचं स्पष्टीकरण मला द्यायचं होतं तिला केव्हा ना केव्हा. ठीक आहे, बघू केव्हा तरी. पण महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम हे मी मनाला बजावलं, प्लीज बसा ना. आता मात्र मी मृदूपणे का होईना पण हुकूम सोडला आणि घोकंपट्टी केल्याप्रमाणे पुढील वाक्य म्हणून जागलो, तुम्हाला इथे कोणी पाठवलं साहेब? तुम्हाला अधिकारपत्र कोणी दिलं? त्या पत्राची आम्हाला आवश्यकता आहे, कारण तसं असेल तरच आम्हाला तुम्हाला इथे काम करायला परवानगी देता येईल आणि तुमची कागदपत्र तुम्हाला सोपवता येतील. तुमच्याजवळची सगळे ऑथॉरिटी लेटर्स मला देऊ शकाल का? नाही, आमचं डिपार्टमेंट कुठलीही परवानगी किंवा अधिकारपत्र देत नाही, अशी कुठलीही प्रोसिजर नाही आहे, गजेंद्रन म्हणाला. तसं असेल तर आमच्या डिपार्टमेंटमधून कुठलीही कागदपत्र तुम्हाला मिळणार नाहीत, ही आमची प्रोसिजर आहे. हे सगळं मी बोलतो आहे, पण मला असं बोलायला माझ्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीने सांगितलं आहे. मी मृदूपणे पण ठामपणे बोललो. त्याने त्याचा चेहरा असा केला की जणू काही तो असहाय्य होता. त्याने आपल्या बॅगेतून एक लेटर पॅड काढलं आणि त्याच्यावर ग्रॅच्युटी कायद्यातल्या केसेसच्या तपासणीसाठी तुमचे 2010 ते 2013 सगळे रेकॉर्ड तयार ठेवा. त्याने त्या पत्रावर सही केली आणि मला दिले. मी ते स्वीकारलं नाही. त्याला सांगितलं, इनवर्ड सेक्शनला जा आणि हे पत्र कृपया द्या. चला आपण आमच्या जनरल मॅनेजर साहेबांना भेटून येऊया. आणि एवढं बोलून मी केबिनच्या बाहेर निघालासुद्धा, त्यामुळे त्याला माझ्यापाठी यावंच लागलं. त्या पत्राकडे एक कटाक्ष टाकल्यानंतर आमचे GM साहेब म्हणाले, तुमच्या डिपार्टमेंटचा याच्याशी काही संबंध नाही हो. गजेंद्रन साहेबांना EWS किंवा एम्प्लॉई वेलफेअर स्कीम डिपार्टमेंटकडे पाठवून द्या. पोटलेकर आणि चंद्रा या दोघांनी मला सांगितलं की या गजेंद्रनला तिथला स्टाफ व्यवस्थित ओळखत होता. वरिष्ठ सहाय्यक तानाजी भोसले गजेंद्रनला घेऊन बेसमेंटमध्ये असलेल्या रेकॉर्ड रूममध्ये घेऊन गेले आणि एक चहाची ऑर्डर दिली. त्यांना म्हणाला, हवे तेवढे रेकॉर्ड तपासा, हे सगळे रेकॉर्ड. पण अशी काय गरज असावी ज्यामुळे तो आमच्या डिपार्टमेंटला आला होता हे मला कळलं नव्हतं. खरोखर तो एका आकस्मिक इन्स्पेक्शनला आला होता की त्याचा अन्य काही हेतू होता याचा मी विचार करत होतो. आणि तेवढ्यात मला एक ती कल्पना सुचली. मी CCTV फुटेज पाहिलं. त्याचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळलं की त्याच्यासाठी 2 चौथ्या मजल्याच्या सोफ्यावर वाट पाहत होते. आणि मजा म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये शिरताना ते दोघं त्याच्या बरोबरच होते. आमच्या स्टाफने लगेच ओळखलं की ही 2 ज्या कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट थोडक्यात हुकलं होतं त्याचा स्टाफ आहे. अच्छा, म्हणजे माहिती त्यांना हवी होती, रेटची म्हणा कॉन्ट्रॅक्टची म्हणा, आणि त्यासाठी त्यांनी गजेंद्रनला गळ घातली असणार, मैत्रीसाठी किंवा अन्य कशासाठी. जर आम्ही चुकून घाबरलो असतो आणि काही कॉन्ट्रॅक्टर्सना गजेंद्रनकडे पाठवलं असतं, त्याला खुश करायचा प्रयत्न केला असता, तर फार मोठी पंचायत झाली असती. आमच्या कंपनीत सर्व व्यवहार सिस्टीमप्रमाणे चालतात, शिवाय चेकने आणि त्याचा रेकॉर्ड त्यामुळे सहज ठेवण्यात येतो. Special 26 मंत्र्यावर जेव्हा तोतया CBI किंवा IT ऑफिसर रेट टाकतो, तेव्हा भरपूर काळा पैसा असल्यामुळे FIR दाखल करायला कोणीच जात नाही. त्याचप्रमाणे त्या रत्नांच्या दुकानातसुद्धा अकाउंट नसलेले बरेच हिरे आणि पैसे तिथे असतात. माझ्या सांगण्यावरून पोटलेकरने गजेंद्रनला सहज म्हटलं, तुम्हाला जर चौथ्या मजल्यावरच्या नूतनीकरणाची कॉन्ट्रॅक्ट पेपर्स हवे होते तर मला सांगायचं ना, मी आधीच दिले असते. त्यासाठी तुम्ही बाहेर काही लोकांना कशाला खोळंबून ठेवलं आहे? गजेंद्रनचा चेहरा पडला. नाही नाही नाही, तर तसं काही नाही, एवढंच तो म्हणू शकला. मला आमच्या कंपनीचा अभिमान वाटला आणि कृतज्ञतासुद्धा.
प्रोसिजरमध्ये एखाद दुसरी चूक आमच्याकडून होत असेल, पण सगळे व्यवहार पारदर्शी ठेवण्याकडे आमच्या कंपनीचा कटाक्ष असतो. आमच्या डिपार्टमेंटचे अतिशय वरिष्ठ सहाय्यक पोटलेकर ते गजेंद्रनला लिफ्टपर्यंत सोडायला गेले. त्यांनी गजेंद्रनला लिफ्टचा दरवाजा उघडला आणि गजेंद्रनला म्हणाले, आमचा बॉस थोडासा, पण तुमचं काम समजलं की आपण संध्याकाळी बसूया काय. गजेंद्रनला लगेच लक्षात आलं पोटलेकरला काय म्हणायचं होतं ते, पण त्याच्या हेही लक्षात आलं की हा डाव संपला होता. त्याने पोटलेकरना नकार दिला. पोटलेकरना सुद्धा बरंच वाटलं. त्यांनी त्याला गुड बाय केलं, पण गजेंद्रन मात्र जाताना म्हणाला, मी पुन्हा येईन, परत कधीतरी येईन. या शब्दात जवळजवळ एक धमकी होती. थँक्यू स्पेशल गजेंद्रन, तुझ्यासारखी माणसं वेगवेगळ्या कारणाने आमच्या कंपनीत येत असतात. आम्ही जमेल त्या प्रकारे त्यांचं स्वागत आणि पाहुणचार करतो. या सर्व प्रकारानंतर पोटलेकर आणि चंद्रा त्याचा उल्लेख स्पेशल गजेंद्रन असा करू लागले. स्पेशल 26 अज्जू इन्स्पेक्टर खानचे 100 रुपये मनी ऑर्डरने परत पाठवतो आणि लिहितो की मी प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून पैसे घेत नाही. गजेंद्रन सारखी माणसं अन्य हेतू ठेवून कंपनीत येतात, पण जर तुमच्या सिस्टीम स्ट्रॉंग असतील आणि मुख्य म्हणजे तुमचे व्यवहार सरळ असतील तर तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. कॉन्ट्रॅक्ट मिळतात, कधी कधी नाही मिळत, पण बिझनेसमन लोक गजेंद्रन सारख्या माणसाला हाताशी धरून त्यांना हवं ते काम करून घ्यायचा प्रयत्न करतात, नेहमी करत राहणार. एक लक्षात ठेवलं पाहिजे की चोर पोलिसांच्या नेहमीच 2 पावलं पुढे असतो. म्हणून मराठीत काय म्हणतात ना, रात्र वैऱ्याची आहे, जागा रहा, सावध रहा.